एवरीवन, मी अनिता अनिता बोरकर कुक मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे हिरवी मिरचीचा अचार एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग हिरवी मिरचीचा अचार कसे बनवतात ते बघूया। इथे मी एक पाव हिरवी मिरची घेतलेली आहे, पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुती कापडाने असे पुसून घेतलेली आहे। याला बघा एकदम कोरडे आहे हे। आता ह्या मिरचीचे असे देठ काढून घेते। मिरचीचे असे देठ काढून घ्यायचं, नाहीतर मग अचार ह्या देठामुळे खराब होऊ शकतो। बघा इथे पूर्ण मिरचीचे मी देठ काढून घेतलेले आहे। अचारासाठी अशी हिरवी मिरचीच घ्यायची, बारीकवाली, याच्याने अचार खूप जास्त दिवस टिकतो। चला तर मग मिरची कट करून घेते मी। असे कैचीच्या साह्याने दोन भाग करायचे, चाकूच्या साह्याने पण काटू शकता तुम्ही। असे दोन भाग केल्याने मसाला छान आतपर्यंत लागतो। मिरचीचा अचार बनवण्यासाठी मसाले फ्राय करून घेते मी। यामध्ये एक चम्मच सोप घालते, एक चम्मच जिरे, एक चम्मच मेथी दाणे, एक चम्मच सरसो, हे सर्व मसाले असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। मसाले खूप जास्त भाजायचे नाही। इथे मसाले भाजून झालेले आहे, गॅस बंद करून घेते आणि मसाले थंड झाले की याला दरदरा मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसून घेते मी। इथे मिरची कट करून झालेली आहे बघा, आणि हा मसाला पण असा दरदरा मी पिसून घेतलेला आहे। खूप जास्त बारीक नाही करायचं, दाताखाली लागलं पाहिजे हा मसाला। तर मग मिरचीचा अचार बनवून घेऊया। त्यासाठी मी ह्या सर्व मिरच्या भांड्यामध्ये काढून घेते। यामध्ये एक चम्मच हळदी पावडर घालते, स्वादानुसार नमक, नमक थोडंसं जास्तच घालायचं। हे मसाले घालून घेते सर्व। एक चम्मच कलंजी, एक चम्मच लाल तिखट घालते रंग येण्यासाठी। इथे मी दोन चम्मच सिरका घालते। तुम्ही यामध्ये लिंबूचा रस पण घालू शकता। सर्व मसाले असे एकत्र मिक्स करून घ्यायचे। या मसाल्यामध्ये एक वाटी मी सरसोचं तेल घालते। हे सरसोचे तेल मी कळवून घेतलेलं आहे, कळवून थंड करून घेतलेलं आहे। थंड करूनच अचारामध्ये तेल घालायचं। बघा किती भारी दिसतोय याचा रंग। आता हा इथे अचार बनवून तयार झालेला आहे। आता हा अचार एका बरणीमध्ये मी घालून घेते। इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे। कधी पण अचार काचेच्या बरणीमध्येच बनवून घ्यायचं, खराब होत नाही तो। बघा इथे बरणीमध्ये मी अचार घालून घेतलेला आहे। थोडंसं यावरती असं
तेल घालते म्हणजे अचार खराब होणार नाही। अचारामध्ये सरसोचं तेल घालायचं, सरसोच्या तेलाने अचार जास्त दिवस टिकतो आणि अचार पण छान लागतो खायला। चला चला तर मग इथे मिरचीचा अचार बनवून तयार झालेला आहे, तुम्ही पण करून बघा। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि साईडला असलेल्या बेल आयकनवरती क्लिक करा, जेणेकरून मी असा दुसरा व्हिडिओ बनवणार तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार। चला तर मग अशाच मस्त रेसिपीसह पुन्हा भेटूया। हॅव अ नाईस डे।